नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहूयात काही विशेष घडामोडी। विटा पालिकेचे मुख्य अधिकारी विनायक औंधकर लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले। 2 लाखांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात त्यांच्याच केबिनमध्ये लाचलुचपत विभागानं पकडलं आहे। काही महिन्यांपूर्वीच त्यांची विटा नगरपालिकेच्या मुख्य अधिकारीपदी बदली झाली होती। विटा शहरात रेखा ठेकेदाराकडे एका इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी 2.5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। रोख 2 लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईनंतर विटा शहरात फटाके वाजवत आनंद व्यक्त करण्यात आला। लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य अधिकारी औंधकर यांची चौकशी सुरू केली असून विटा इथल्या विश्रामगृहात त्यांना ठेवण्यात आलं असून अधिक तपास सुरू आहे। सदर प्रकरणानं विटा नगरपालिकेमध्ये खळबळ माजली। लोकसंदेश न्यूजसाठी तुकाराम गुरव, सांगली, जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी।